ही एक रिकामी कुंडी होती याच्यामध्ये एक रोप होतं जे खराब झालं गवती चहाचंच रोप होतं आणि याच्यामध्ये मोड आलेले कांदे मी फक्त ठेवलेत कोंब आले होते फक्त ठेवलेले आहेत काहीही विशेष केलेलं नाहीये आहे, के आहे त्या मातीमध्ये फक्त कांदे ठेवले त्यांची मुळं इथं पाहताय तुम्ही ही मुळं दिसत आहेत मुळं आतल्यात वाढलेली आहेत आणि ही छान कांद्याची पात आपल्याला मिळालेली आहे सॅलडसाठी वगैरे तुम्ही अशी पात तयार करू शकता घरच्या घरी जे मोड आलेले कांदे आहेत ते तुम्ही कुठल्याही रोपामध्ये ठेवू शकता जास्वंद म्हणा मोगरा म्हणा जसं आपण लसूण लावतो आपल्या रोपाला किड्यांपासून वाचवण्यासाठी त्याचप्रकारे हे कांदे जर असे रोपाच्या बाजूला ठेवले तर आपल्याला कांद्याची पातसुद्धा मिळेल आणि आपली रोपंसुद्धा किडीपासून मुक्त राहतील तर सोपा उपाय आहे असेच छोटे छोटे उपाय करायचे असतात जेव्हा आपण किचन गार्डन किंवा बाल्कनी गार्डन करत असतो काहीही विकत आणलेलं नाहीये आहे तेच कांदे फक्त याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि पाहताय तुम्ही किती छान पात तयार झालेले आहे जे आपण सॅलडसाठी किंवा इतर छोट असं काही जर करायचं असेल म्हणजे फोडणीचं भात वगैरे करतो किंवा चायनीज वगैरे करतो त्याच्यासाठी आपल्याला अशी कांद्याची भात उपयोगी येऊ शकते